एका नवीन प्रकल्पामध्ये काम करतोय, त्याचं नाव आहे व्हर्च्युअल लॅब्स. मुलांना प्रयोगशाळा नाही आहे अनेक शाळांमध्ये, तर त्यांना आपण आभासी प्रयोगशाळा उपलब्ध करून देऊ शकतो का? या हेतूने काय केलं, एक आपण व्हर्च्युअल क्लासरूम तयार केलेले आहे. व्हर्च्युअल क्लासरूम काय करतील की असतील एका ठिकाणी, पण ते जातील अनेक ठिकाणी. म्हणजे काय होय हे, तर त्यावेळी आपण काय करतो की ऑनलाईन पद्धतीने अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध होतील आणि